ध्येयाचा सुगंध लाभला जीवना, ध्येयाचा सुगंध लाभला जीवना। नमस्कार, माझं नाव भार्गवी श्रीकांत जोशी। मी आज तुमच्या समोर कथा सांगणार आहे आणि या कथेचं नाव आहे भाकरी। एक माणूस असतो, तो खूप गरीब असतो, त्याला दोन वेळेचं नीट अन्न सुद्धा खायला भेटत नसतं। मग एके दिवशी तो एका ठिकाणी बसलेला असतो, त्याच्या समोरून तपश्चर्या केलेले एक महाराज जातात आणि तो त्या महाराजाला म्हणतो, महाराज तुम्ही तर खूप म्हणजे ज्ञानी दिसत आहात, तुम्ही मला सांगा की माझ्या आयुष्यात नक्की काय लिहिलेलं आहे, मला एक वेळेची नीट भाकरी सुद्धा खायला भेटत नाही। तेव्हा महाराज म्हणतात, ठीक आहे, आणि दोन मिनिट डोळे बंद करून तपश्चर्या करतात आणि डोळे उघडल्यानंतर म्हणतात की हे बघ, तुझ्या आयुष्यात फक्त 20 भाकऱ्या दिलेल्या आहेत, त्याच्यानंतर तुला तुझ्या आयुष्यात काहीच मिळणार नाही। मग तो माणूस म्हणतो, ठीक आहे महाराज, पण तुम्ही असं काहीतरी करा की ह्या सगळ्या भाकऱ्या 20 च्या 20 भाकऱ्या मला एकदाच आत्ताच भेटतील। तेव्हा महाराज म्हणतात, ठीक आहे, आणि कसे बसे आपल्या शिष्याची मदत घेऊन ते त्या माणसाला 20 भाकऱ्या देतात आणि आता तो माणूस भाकरी खायला सुरुवात करतो। तो खूप आनंदित असतो। पहिल्यांदा तो अर्धी भाकरी खातो, एक भाकरी खातो, दोन भाकरी खातो। मग आता त्याचं पोट भरतं आणि त्याच्या मनात विचार येतो की आता राहिलेल्या 18 भाकऱ्याचं मी काय करू। तेव्हा त्याच्यासारखाच एक गरीब माणूस तेथून जात असतो आणि तो त्या माणसाला म्हणतो की हे बघ, आज माझ्याकडे 18 भाकऱ्या आहेत, त्यातल्या 2 भाकऱ्या तू घे। आणि तो माणूस त्या माणसाला त्या 2 भाकरी देतास जसं तो माणूस पळत जातो आणि आजूबाजूच्या अजून लोकांना बोलवतो की आज त्या माणसाकडे भाकऱ्या आहेत, आणि मग तो माणूस तो सगळ्या गरीब माणसाला भाकऱ्या वाटून टाकतो। काही वर्षानंतर ते महाराज त्या रस्त्याहून जात असतात आणि त्यांच्या मनात विचार येतो, आपण काही वर्षापूर्वी इथे एका माणसाला 20 भाकऱ्या दिल्या होत्या आणि त्याच्या आयुष्यातल्या त्या शेवटच्या 20 भाकऱ्या होत्या, आता बघू तरी त्या माणसाचे काय हाल आहेत। तेव्हा तो ते महाराज तेथे जातात आणि पाहतात की तो माणूस खूप मोठा धनवान झालेला असतो, त्याच्या तिथे हजारो लोक जेवत असतात। ते महाराज हैराण होतात आणि त्या माणसाकडे जाऊन म्हणतात, हे कसे काय झाले, तुझ्या आयुष्यात तर फक्त 20 भाकऱ्या दिल्या होत्या, ह्याच्यानंतर तुला तुझ्या आयुष्यात काहीच मिळणार नव्हते। पण ते तो माणूस त्या महाराजाला म्हणतो, महाराज तुम्ही मला 20 भाकऱ्या दिल्या होत्या, त्यातल्या 2 भाकऱ्या मी खाल्ल्या आणि राहिलेल्या 18 भाकऱ्या मी माझ्यासारख्या गोरगरीब लोकांना वाटून दिल्या, आणि जसं जसं मी त्या भाकऱ्या वाटायला लागलो तसं तसं लोक माझ्याकडे अन्न घेऊन येऊ लागले आणि जेवढं मी वाटायला लागलो त्याच्या कित्येक पटीनं माझ्याकडे यायलं, आणि हे माझं काम पाहून काही मोठ्या लोकांनी मला घर घेऊन दिलं, व्यवसाय चालू करून दिला, आज तो व्यवसाय माझी बायको पाहते आणि मी इथे ह्या लोकांना अन्न वाटप करण्याचं काम करतो। महाराज मला माहीत नाही, पण माझ्याकडे मी जेवढं वाटतो त्याच्या कित्येक पटीनं मला ते येतं। मित्रांनो, निसर्गाचा हा नियमच आहे, जेवढं तुम्ही द्याल तेवढं तुम्हाला भेटेल, म्हणून देण्याचे कर्म करत राहा। धन्यवाद।